कवि जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवि जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं. कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो, नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो. कवी बोलतो धरती ऋतू होते, कवी तोलतो आकाश ऋतू उतू जाते. कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फूल होऊन, तेव्हा ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मोल होऊन. हे कडेवरचं मोल होण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची, की तुम्ही मग कवीला खूप मोठं असं आपल्याला समजायला लागतं. कवी खूप मोठा आहे आणि सगळा समाज हा त्याच्या कडेवरचं मोल असतं, आणि त्या मोलाला तो जोजवतो, तिला ऐकवतो, खुश करतो, त्याचं समाधान करतो. तर ते काम कवीचं असतं. त्याच्यामुळं मला नेहमी, मी कॉमर्स फॅकल्टीचा आहे, काही दिवस असेटमेंट करत होतो, अकाउंटन्सी करत होतो, अकाउंटंट म्हणून काम केलं, मग काही ठिकाणी लेक्चरर म्हणून काम केलं, काही दिवस मी नाटकं दिग्दर्शित केली, काही संगीतांचे कार्यक्रम केले, मग सामाजिक कामांमध्ये अनेक मोर्चांमध्ये भाग घेतला, काही आंदोलनामध्ये मी जेलमध्ये गेलो, किंवा कधी कुठल्या आंदोलनामध्ये मारामाऱ्या कराव्या लागल्या, कधी कोणाशी भांडावं लागलं आणि कधी कोणाकडे लाचारही व्हावं लागलं. तर हे सगळं जे जगण्याचे तुमचे विभ्रम आहेत, हे विभ्रम ज्याला कळतात तो कवी, किंबहुना ह्या सगळ्या विभ्रमातून तो जातो, म्हणून त्याचं कवीपण असं सिद्ध होत असतं. त्याच्यामुळे कवी म्हणजे अमुकच एक असं नाही. मी खूप लोकांना असं वाटतं की लिहिणारा तो कवी, प्राध्यापक म्हणजे कवी, कविता लिहिणारा तो कवी, असं नसतं. काही कविता लिहितात, काही कविता लिहित नाहीत, मनातल्या मनात असतात पण त्या त्याला समजत असतात. म्हणून मला नेहमी कवी म्हटलं की खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे असं वाटतं. कारण त्याला राजकारणातलं पण कळावं लागतं, त्याला स्थापत्यशास्त्रातलं कळावं लागतं, त्याला शिक्षण क्षेत्रातलं कळावं लागतं, त्याला संसारातलं कळावं लागतं, त्याला अभियंतेच्या सगळ्या ह्या याच्यातलं कळावं लागतं, शेतीमधलं कळावं लागतं, वनस्पतींमधलं, झाडांमधलं कळावं लागतं, डोंगरदऱ्यातलं कळावं लागतं. त्याच्यामुळे तो भटकणारा असला तर फारच चांगला, तो सगळीकडे भटकत राहतो. पण ह्या सगळ्या कळण्याच्या वरती हा कवी असतो. त्याच्यामुळे मी नेहमी कुठल्याही राजकीय माणसांबरोबर बोलताना खूप मोकळेपणे बोलतो, कारण माझं वाचन असतं आणि त्या वाचनाप्रमाणे माझं जे आकलन असतं ते तयार असतं. आणि तीच गोष्ट मग कुठल्या धरणावर जाताना, तीच गोष्ट शेतकऱ्यांमध्ये जाताना, तीच गोष्ट महिलांमध्ये जाताना, तीच गोष्ट मुलांमध्ये जाणार. त्याच्यामुळे लहान मूल ते मोठी माणसं असा जो सगळा मोठा जगण्याचा पट आहे, तो पट ज्याला कळतो किंवा जो कळण्याचा प्रयत्न करतो तो कवी असं मी समजतो. त्याच्यामुळं जिथे जिथे मी असतो, म्हणजे जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, ते सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मधला दिसता येतं, असं केशवसूत म्हणतात, ते कवितेच्या भूमिकेतून म्हणतात. आणि खादाड असे माझी भूक, चतकोरानं मला नसूक, कुपातील मी नचमंडूक, मळ्यास माझ्या कोंपण पडणे अगदी न मला असा आहे, असं जेव्हा केशवसूत म्हणतात तेव्हा आपलं एक मर्यादाचं कोंपण आहे, ते पार करून जो पाहू शकतो, दिक्कालाच्या पलीकडे जो पाहू शकतो तो कवी. त्याच्यामुळे कवी ही काही पदवी नाही, ती खूप मोठी जबाबदारी आहे, ती खूप मोठी अशी एक पोझिशन आहे, अशी एक जागा आहे की जिथे तुम्हाला प्रचंड व्यासंग करावा लागतो. आणि सुरव्यांच्या भाषेत सांगायचं तर नुसती पुस्तकं वाचून नाही चालत, माणसं वाचावी लागतात, समाज वाचावा लागतो. तर हे सगळं कवीचं सगळे लक्षणं आहेत, किंवा हे सगळं मिळून कवी होतो असं मला वाटतं.